मित्रांनो, एसएसटी कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हे आहे एसएसटी ईडुपीडिया। मी असिस्टंट प्रोफेसर सुवर्णा निकम। आपण याच्याहून आधी कॉर्पोरेट कम्युनिकेशन SYBMMC थर्ड सेम मधील विषय बघितला होता। कॉर्पोरेट कम्युनिकेशन काय असते, कॉर्पोरेट कम्युनिकेशनचं महत्त्व काय असतं, कॉर्पोरेट कम्युनिकेशनची व्याप्ती, आणि ज्यावेळेस आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जातो त्यावेळेस त्या कम्युनिकेशन कसं असतं किंवा त्याचे प्रकार काय आहेत, ते कसे असावे याबद्दल आपण माहिती घेतली होती। त्याच पद्धतीने आजचा टॉपिक आहे आपला कॉर्पोरेट कम्युनिकेशन मधील इथिक्स आणि लॉ। ज्यावेळेस नैतिकता आणि कायदा, आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जगताना काही नैतिकतेचं पालन करत असतो, कायदा आपल्याला पाळावाच लागतो, बरोबर। त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जातो त्यावेळेस तिथं सुद्धा काही इथिक्स महत्वाची असतात, म्हणजेच नैतिकता महत्वाची असतात। तर ती नैतिकता कुठली आहे किंवा त्याचा कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो, त्याचा वापराचा आपल्याला काय उपयोग होतो, हे आपण आज इथिक्स अँड लॉ इन कॉर्पोरेट कम्युनिकेशन याच्यामध्ये बघणार आहोत। म्हणजेच कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि नैतिकता आणि कायदा, कारण काही गोष्टी आपल्याला ह्या नैतिकतेने पाळाव्या लागतात आणि कायदा हा आपल्याला पाळावाच लागतो। व्यवसाय संप्रेषणामध्ये नैतिकतेचा परिचय। आता व्यवसाय संप्रेषणातील नैतिकता ही तत्वे आणि मूल्ये यांचा संदर्भ देते, जी व्यक्ती आणि संस्थांना प्रामाणिक, पारदर्शक आणि जबाबदार रीतीने संवाद साधण्यासाठी मार्गदर्शन करतात। व्यवसाय संप्रेषण हा संघटनात्मक यशाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि नैतिक संप्रेषण पद्धती ग्राहक, कर्मचारी, भागीदार आणि जनता यासारख्या भागधारकांबरोबर विश्वास निर्माण करण्यासाठी आणि राखण्यासाठी आवश्यक आहे। आता व्यवसाय संप्रेषणामध्ये नैतिकता म्हणजे काय किंवा त्याचा उपयोग काय, तर व्यवसाय संप्रेषणामध्ये नैतिकता म्हणजे व्यवसाय संप्रेषणातील नैतिकता हा मानकांचा एक संच आहे, जो व्यक्ती आणि संस्थांच्या संप्रेषणाच्या विविध प्रकाराद्वारे, जसे की मेल, मेमो, अहवाल, सादरीकरण, जाहिराती आणि व्यावसायिक संप्रेषणातील विक्री पत्र याद्वारे भागधारकांशी त्यांच्या परस्पर संवादात वर्तन निश्चित करते। यामध्ये दिशाभूल करणारी किंवा फसवी विपणन युक्ती टाळणे, जाहिरात आणि जनसंपर्क प्रयत्नांमध्ये सत्य असणे आणि ग्राहक आणि कर्मचारी माहितीची गोपनीयता आणि गोपनीयतेचा आदर करणे समाविष्ट आहे। या व्यतिरिक्त व्यवसायातील नैतिक संप्रेषणासाठी सत्यता, गोपनीयता आणि हेराफेरी करण्याच्या पद्धती टाळण्याची वचनबद्धता आवश्यक आहे। व्यवसाय संप्रेषणामध्ये नैतिक मानकांचे पालन केल्याने विश्वास, विश्वासार्हता, प्रतिष्ठा, स्टॉक होल्डर्स दीर्घकालीन संबंध निर्माण करतात, मदत होते। हे शेवटी संस्थेचे यश आणि टिकाऊपणाचे योगदान देते। आता व्यवसाय संप्रेषणातील नैतिकतेचे प्रकार कुठले आहे, कॉर्पोरेट मधले नैतिकता जे इथिक्स आहे त्याचे प्रकार कुठले, तर प्रोफेशनल इथिक्स आहे, कॉर्पोरेट इथिक्स आहे, सोशल इथिक्स आहे, पर्सनल इथिक्स आणि कल्चर इथिक्स। आता व्यावसायिक इथिक्स म्हणजे काय, तर ही नैतिक तत्वे आणि मानके आहेत जी पत्रकारिता, जनसंपर्क किंवा विपणन यासारख्या विशिष्ट उद्योग किंवा व्यवसायात व्यावसायिक आचाराचे मार्गदर्शन करतात। आता कॉर्पोरेट इथिक्स ही मूल्ये आणि तत्वांचा संदर्भ देते, जे कंपनीच्या संप्रेषण पद्धतीसह संपूर्णपणे त्यांच्या वर्तनाचे मार्गदर्शन करते। कॉर्पोरेट नीतिमत्तेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्वता आणि सामाजिक जबाबदारीची वचनबद्धता समाविष्ट असू शकते। सामाजिक नीतिशास्त्र हे नैतिक तत्वाचा संदर्भ देते, जे ग्राहकांचे, कर्मचारी आणि व्यापक समुदायासह मोठ्या प्रमाणावर समाजाशी कसे संवाद साधते हे नियंत्रित करते। सामाजिक नीतिमत्तेमध्ये सर्व संबंधित निष्पक्ष आणि आदराने वागणे, हानिकारक प्रथा टाळणे समाविष्ट असू शकते। त्याच पद्धतीने वैयक्तिक नीतिशास्त्र ही मूल्ये आणि तत्वे यांचा संदर्भ देते, जे कामाच्या ठिकाणी व्यक्तीच्या वर्तनाचे मार्गदर्शन करते। त्यांच्या संवाद,
पद्धतीसह वैयक्तिक नीतिमत्तेमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी आणि इतरांशी आदर वागण्याची वचनबद्धता समाविष्ट असू शकते. सांस्कृतिक नीतिशास्त्र हे नैतिक तत्वांचा संदर्भ देते, जे कंपनी विविध संस्कृती पार्श्वभूमी व्यक्तीशी कसा संवाद साधते याचे मार्गदर्शन करते. सांस्कृतिक नीतिमत्तेमध्ये सांस्कृतिक फरकाबद्दल संवेदनशील असणे, रूढीवादी आणि पूर्वग्रह टाळणे आणि इतरांच्या श्रद्धा आणि मूल्यांचा आदर करणे समाविष्ट असू शकते. आता व्यवसाय संप्रेषणामध्ये नैतिकतेची भूमिका काय आहे किंवा नैतिकता जी आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन्समध्ये पाळतो तर त्याच्याने काय होतं, त्या नैतिकतेचं महत्त्व काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास निर्माण करते. नैतिकतेने जर आपण वागलो तर त्या कम्युनिकेशनमध्ये काय होतं, विश्वास निर्माण होतो. दुसरं म्हणजे प्रतिष्ठा राखली जाते, एकमेकांचे जे काही कम्युनिकेशन असेल त्याची प्रतिष्ठा याच्यामध्ये राखली जाते. त्याच्यानंतर विश्वास वाढतो, ह्या कम्युनिकेशनमधून काय होतं तर एकमेकांचा विश्वास वाढतो. त्याच्यानंतर कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करते, कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही कायदे असतील तर ते सुनिश्चित याच्या माध्यमातून केले जातात. व्यवसाय संप्रेषणातील नैतिकतेची तत्व कुठली आहे, सात तत्व आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली आहेत. प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा म्हणजे संवादाच्या सर्व प्रयत्नांमध्ये सत्य आणि पारदर्शकता संवाद साधणे. हे तत्व विपणन जाहिराती आणि जनसंपर्क मध्ये फसवणूक चुकीचे वर्तन आणि खोटे दावे टाळण्याच्या महत्वावर जोर देते. व्यवसायात प्रामाणिकपणाला प्राधान्य दिल्याने भागधारकांसोबत विश्वास निर्माण होतो, जो सकारात्मक संबंध आणि प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. सचोटी, सचोटीचा अर्थ संवादाच्या सर्व प्रयत्नांमध्ये नैतिक मूल्ये आणि तत्वे राखणे. सचोटीचे तत्व आव्हानात्मक असतानाही योग्य करण्याच्यावर महत्वावर जोर देते. जेव्हा व्यवसाय प्राणप्रणिकाला प्राधान्य देतात तेव्हा ते नैतिक आचरणासाठी त्याचे समर्पक प्रदर्शित करतात, ज्यामुळे त्यांच्या भागधारकांसोबत विश्वास निर्माण होतो. आदर, आदर म्हणजे सर्व भागधारकांना व्यावसायिक संप्रेषण संवादामध्ये सन्मानाने आणि सौजन्याने वागवणे. हे तत्व सांस्कृतिक संवेदनशील सर्वसमावेशकता आणि व्यावसायिक संवादातील विविधतेच्या महत्वावर भर देते. आदराला प्राधान्य देणारे व्यवसाय सकारात्मक कार्यस्थळ संस्कृतीला प्रोत्साहन देतात, विविध ग्राहक आधार आकर्षित करतात आणि भागधारकांसोबत विश्वास निर्माण करतात. निष्पक्षता, निष्पक्षता म्हणजे सर्व भागधारकांनी समानतेने आणि सर्व संवादामध्ये पक्षपात न करता वागणे. हे तत्व भेदभाव शोषण आणि भागधारकासोबत कोणत्याही अन्यायकारक वागणूक टाळण्यावर महत्वाचा जोर देते. निष्पक्षतेला प्राधान्य देणारे व्यवसाय स्टॉक होल्डर्स विश्वास निर्माण करतात, सकारात्मक कार्यस्थळ संस्कृतीला प्रोत्साहन देतात आणि त्यांची प्रतिष्ठा सुदृढवितात. जबाबदारी, जबाबदारी म्हणजे एखाद्या कृतीची मालकी घेणे किंवा संवादाच्या प्रयत्नांच्या परिणामासाठी जबाबदार असणे. हे तत्व पर्यावरण आणि समाजासह सर्व भागधारकांवर संवादाचा प्रभाव विचारात घेण्याच्या महत्वावर जोर देते. व्यवसायात जबाबदारीला प्राधान्य दिल्याने केवळ भागधारकांसोबतच विश्वास निर्माण होत नाही तर नैतिकता आचरण्यासाठी समर्पण देखील दिसून येते, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढते. गोपनीयता, गोपनीयतेचा अर्थ ग्राहक आणि कर्मचारी गोपनीयतेच्या आणि गोपनीयतेचा आदर करणे. हे तत्व संवेदनशील माहितीचे संरक्षण आणि भागधारकासोबत विश्वास राखण्याच्यावर महत्वाने भर देते. गोपनीयतेला प्राधान्य देणारे व्यवसाय स्टॉक होल्डरच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर विश्वास राखण्यासाठी वचनबद्धता दर्शवितात. अनुपालन, अनुपालन म्हणजे सर्व संप्रेषण प्रयत्नामध्ये कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे पालन करणे. हे तत्व सर्व संवाद नैतिक कायदेशीर आणि जबाबदार असल्याची खात्री करण्याच्या महत्वावर जोर देते. अनुपालनाला प्राधान्य देणारे व्यवसाय कायदेशीर आणि नियामक दंड टाळतात, भागधारकात विश्वास निर्माण करतात आणि त्यांची प्रतिष्ठा सुधारतात. म्हणजेच काय, तर
नैतिकता ज्यावेळेस आपण अवलंबतो किंवा नैतिकतेने ज्यावेळेस आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये त्याचा वापर करतो त्यावेळेस त्यांची काही तत्व त्यांनी सांगितलेली आहेत. जबाबदारीने करावं, गोपनीयता त्याच्यामध्ये असावी, आदर असावा, निष्पातीपणा असावा, प्रामाणिकपणा, सचोटी या गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात. आता व्यवसाय संप्रेषणात नैतिकतेचे महत्व काय आहे? तर नैतिक व्यावसायिक संप्रेषणामध्ये सर्व संप्रेषणामध्ये प्रामाणिक, पारदर्शक आणि आदरणीय असणे आवश्यक आहे. जसे संपूर्णपणे भागधारक आणि समाजावर संवादाचा प्रभाव विचारात घेतला जातो. व्यवसाय संप्रेषणामध्ये नैतिक तत्वांचे पालन करून व्यवसाय संप्रेषणात योग्य ते कारणाची वचनबद्धता प्रदर्शित करू शकतात, ज्यामुळे त्यांना सकारात्मक प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यात मदत होऊ शकते. शेवटी नैतिक संवादाला प्राधान्य देणारे व्यवसाय त्यांच्या व्यवसायात खालील चिन्हे पाळतात. सकारात्मक कार्यस्थळ संस्कृतीला प्रोत्साहन देते, ग्राहकांची निष्ठा वाढवते, जोखीम कमी करते, निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि आर्थिक कामगिरी वाढवते. साहजिकच आहे, ज्यावेळेस आपण संप्रेषणामध्ये किंवा व्यवसायामध्ये नैतिकतेचे महत्व आपण बघतो तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं किंवा नैतिकतेमुळे कम्युनिकेशन कसं होतं किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये नैतिकतेचा फायदा काय होतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीला प्रोत्साहन मिळतं, सकारात्मक वातावरण राहतं, निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये राहत नाही. दुसरं म्हणजे ग्राहकांची निष्ठा. नैतिकतेने जर आपण कुठलंही काम केलं तर जे ग्राहक आहेत त्यांची आपल्याविषयीची निष्ठा वाढणार आहे. जोखीम, एकमेकांवर विश्वास असल्यामुळे आणि सकारात्मक वातावरण असल्यामुळे जोखीम ही कमी होणार आहे. निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा आहे तर तो आपण पटकन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो आणि आर्थिक कामगिरी याच्यामधून वाढते. आता व्यवसाय संप्रेषणात नैतिक आणि कायदेशीर समस्या कोणत्या उद्देशाने काम करतात? तर नैतिक आणि कायदेशीर समस्या हे व्यवसाय संप्रेषणाचे महत्वाचे घटक आहे, कारण ते अनेक आवश्यक हेतू पूर्ण करतात. नैतिक आणि कायदेशीर मानकांच्या प्राथमिक उद्दिष्टापैकी एक म्हणजे ग्राहक, कर्मचारी, भागधारक आणि सर्वसामान्य लोकांसह भागधारकांच्या हितांचे संरक्षण केले जाते. म्हणजेच काय, तर नैतिक आणि कायदा ह्या दोघांचा उपयोग आपण कम्युनिकेशन्समध्ये करत असतो आणि साहजिकच आहे त्याचा फायदा त्याच्यामध्ये होतो. शिवाय नैतिक आणि कायदेशीर समस्या वाढविण्यासाठी विश्वास आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. ज्या संस्था कायद्याच्या मर्यादेत काम करतात आणि उच्च नैतिक मानकांचे पालन करतात त्यांच्या भागधारकांद्वारे विश्वास ठेवण्याची आणि त्यांना आदर करण्याची अधिक शक्यता असते. या उलट अनैतिक किंवा बेकायदेशीर पद्धतीने गुंतवलेले व्यवसाय त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवतात आणि भागधारकांवरील विश्वास कमी करण्याचा धोका असतो. त्यामुळे जे व्यवसाय त्यांच्या संप्रेषण धोरणामध्ये नैतिक आणि कायदेशीर बाबींना प्राधान्य देतात त्यांना दीर्घकाळ यश आणि टिकाऊपणा मिळण्याची शक्यता असते. तर एकंदरीमध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण संप्रेषणामध्ये नैतिकतेचा अवलंब करतो आणि नैतिकतेबरोबर कायद्याचाही अवलंब करतो तर साहजिकच आहे आपल्या कुठल्याही कामामध्ये त्यावेळेस धोका कमी होतो, विश्वास वाढतो, प्रतिष्ठा वाढते. जर आपल्याला कम्युनिकेशन कॉर्पोरेटमध्ये जर आपल्याला प्रतिष्ठा वाढवायची असेल, धोका कमी करायचा असेल, आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित करायचे असतील तर कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये नैतिकता आणि कायदा याला खूप मोठ्यावर प्रमाणावर महत्त्व वाढलेलं आहे. आजच्या आपण या भागामध्ये बघितलं की नैतिकता काय आहे, कायदा काय आहे, म्हणजेच कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो. पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नैतिकता, कायदा याच्याबरोबर कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये आचारसंहिता काय आहेत किंवा त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे पुढच्या याच्यात आपण बघणार आहोत. थँक्यू.